शारीरिक धर्म आहे त्यांच्या संस्कृती वेगळी आहे त्यांचे कौटुंबिक प्रश्न वेगळ्या स्वरूपाचे आहेत आणि म्हणून व्यवस्थापन आम्हाला तुम्हाला शिकवतं की त्या धर्माच्या वर्गांना सत्य न करता उपयुक्त करण्याचं तंत्र जर व्यवस्थापनाच्या माध्यमातून आम्ही निर्माण केलं तर कुठेतरी आम्हाला ज्या ग्रुपला काम करणारे समूहाने काम करणारे जे काही लोक आहेत त्यांच्यामधलं उद्दिष्ट साध्य करता येणं शक्य होतं आणि म्हणून आपण जे ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये बघितलं की सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला ओरिएंटेशन केलं सरांच्या जवळ असणारं नियोजन त्यांच्या जवळ असणारं व्यवस्थापन आणि म्हणून आज शेवटच्या घटकावर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा जो ओरिएंटेशनचा प्रोग्राम आहे तो सक्सेस होत असलेला आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये ग्रुप समूहाचं उद्दिष्ट अतिशय महत्वाचं आहे आणि समूहाच्या उद्दिष्टामध्ये व्यवस्थापन असेल तर आपलं उद्दिष्ट साध्य करता येऊ शकत नाही त्याचबरोबर इन्क्रीज एफिशियन्सी व्यवसायामध्ये कार्यक्षमता निर्माण करण्याचं काम हे व्यवस्थापन करत असतं कर्मचारी वर्गाची कार्यक्षमता निर्माण करण्यासाठी तर त्या कर्मचारी वर्गांना व्यवस्थापनाच्या माध्यमातून मोटिवेट करणं त्यांच्यामध्ये कार्यक्षमता निर्माण करण्याचं काम हे व्यवस्थापन करत असतं त्याच्यानंतर तिसरा जो आहे की प्रत्येक व्यवसायामध्ये एक समजा प्रकारचं डायनॅमिक ऑर्गनायझेशन क्रिएट द डायनॅमिक ऑर्गनायझेशन निर्माण करण्याचं काम हे व्यवस्थापन करत असतं एक कर्मचारी वर्गाने दिशा निर्माण करून देण्याचं काम कर्मचारी वर्गामध्ये मोटिवेशन निर्माण करून देण्याचं काम हे व्यवस्थापन करतं आणि म्हणून व्यवस्थापनाचं महत्व आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचं तुमचं माझं उद्देश काय वेगळं नाही आज आपण प्राध्यापक झालो त्याच्या अगोदर शिक्षण घेत असताना आई म्हणाले वडील म्हणाले त्यांनी आपण असं म्हणू शकतो की मोटिवेशन मध्ये एक महत्वाचा भाग आहे मला असं वाटतं की तुमच्या बरोबर मला शेअर करायला खूप आवडेल त्याच्यामध्ये माझ्या आई वडील मला म्हणतात आपण सर्वांचे आई वडील जर असे म्हणाले की माझ्या मुला तुझी तुझ्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करतो हडाचं काढा आणि रक्ताचं पाणी करतो पण तुझी तू शिकला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आहोत काबड कष्ट करायला तयार आहे मित्रांनो मला तुम्हाला मिळते ती मोटिवेशन आणि मोटिवेशन हे विकून पैसे घेऊन आपल्याला मिळत नाही मार्केटमध्ये ते मिळत नाही मोटिवेशन हे स्वतःमध्ये निर्माण करावं लागतं इतरांची प्रेरणा घ्यावी लागते आणि तेव्हाच आपल्याला कुठेतरी कर्मचारी वर्गामध्ये कार्यक्षमता वाढली आपल्याला दिसून येतात आपलं वैयक्तिक उद्दिष्ट हे साध्य झाल्याचं पाहायला मिळतं शेवटचा जो भाग आहे की समाजाची सामाजिक विकास एका बाजूला व्यवसाय दुसऱ्या बाजूला समाज समाज आणि व्यवसाय यांच्यामध्ये ऋणाबंधाची भूमिका जोपर्यंत निर्माण होऊ शकत नाही कंट्रोलिंग असं म्हटलं जातं की याच्यामध्ये नियंत्रण अतिशय महत्वाचं आहे ज्यावेळी एखाद्या
चौकामध्ये आपण बघतो तो ट्रॅफिक मध्ये बघतो तो सिग्नल आणि इंटरमॅची भूमिका बजावताना आपल्याला दिसतो. सिग्नलच्या माध्यमातून ट्रॅफिक वरती कंट्रोल निर्माण करण्याचं काम केलं जातं. त्याच्याबरोबर व्यवसायामध्ये जो कोणी बॉस असेल नियंत्रण ठेवलं जातं. जसं आपण पाहू शकतो की सर्वांचं आपल्यावर नियंत्रण असेल तर आपण वर्गामध्ये बसू नसतो, क्लासला बसू नसतो. सर्वांचं चांगल्या पद्धतीचं कंट्रोल आपल्यावर आहे. वा 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 वा. कुठलाही कार्यक्रम ज्यावेळेस सक्सेस होतो सक्सेस होण्यामध्ये कंट्रोलिंग अतिशय महत्वाचं आहे. त्याचं श्रेय सर्वांना जातं आणि त्यामुळे कंट्रोलिंग फार महत्वाचं आपल्याला दिसून येईल. आता प्रामाणिक राहणं, संपत्ती भरपूर असताना आणि साधारण अधिकार असताना नम्र राहणं,